यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची जी निवडणूक होती ती तिरंगी लढत पूर्ण महाराष्ट्राने पाहिली आणि त्याचा निकाल खरं तर एकतर्फी निकाल म्हणला पाहिजे. यशवंतराव भोसले सहकार पॅनलचे 21 उमेदवार सर्व उमेदवार 10,000 ते 11,000 मताधिक्यानं हे निवडून आलेले आहेत आणि कराडचे पत्रकार माझ्यासोबत आहेत. आम्ही बसलेलो आहोत ते मतमोजणी सुरू आहे त्याच ठिकाणी बसलेलो आहेत. सतीश मोरे पुढारीचे पत्रकार आहेत. सर काय थोडक्यात विश्लेषण कसं करावं? कृष्णा कारखान्याचा हा निकाल खरं तर सर्वांनाच विचार करायला लावणार आहे. या कारखान्याने निवडणुकीत सहकार पॅनलने जो विजय मिळवलेला आहे तो विजय दिग्विजय असं म्हणायला लागेल. देवेंद्रराव भोसले जेव्हा आपच्या नेतृत्वाने निवडणूक झाली होती त्यांना सुद्धा एवढा मोठा विजय मिळवत आला होता. तो विजय सुरेश भोसले यांच्या इमेजमुळे मिळालेला आहे, त्यांच्या कामामुळे मिळालेला आहे. विरोधकांना जी खूप कमी मते मिळाली त्याची कारणं अनेक आहेत. याचा विचार त्यांनी करण्याची गरज आहे की का कमी मिळाली. अनेक दिवस यांचा मेळ लागला नाही विरोधकांचा, त्याचा परिणाम असा होत गेला की विश्वासू जो सत्ताधारी मंडळी होती त्यांच्या सभासदांचा विश्वास वाढत गेला, त्यांना मताधिक्य मिळत गेलं. मोरे सरांचं म्हणणं आहे की मेळ त्यांचा म्हणजे जे दोन पॅनल होते त्यांचा मेळ लागला नाही. खरं तर या निवडणुकीमध्ये खूप विस्तृत लिखाण केलं ते म्हणजे दैनिक लोकमतचे प्रमोद सुक्रे सरांनी. सुक्रे सर कसं विश्लेषण कराल या निकालाचं? नमस्कार. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचा आजचा लागलेला निकाल हा ऐतिहासिक असा म्हणावा लागेल. म्हणजे कृष्णेमध्ये अनेक ऐतिहासिक प्रसंग घडलेले आहेत निकालाच्या बाबतीमध्ये. त्यामध्ये सत्तांतरांचे इतिहास घडलेले परंतु मताधिक्याचा इतिहास आजच्या निवडणुकीमध्ये घडलेला आहे. आणि अनपेक्षितपणे अनेक लोकांना सहकार पॅनलचा विजय हा अपेक्षित होता परंतु इतक्या मताधिक्यानं तो विजय होईल असं अपेक्षित नव्हतं. आणि हा सगळा सभासदांचा जो कौल आहे तो कौल विरोधी दोन पॅनलच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना नक्कीच आत्मचिंतन करायला लावणारा असा आहे, त्यांच्या डोळ्यामध्ये अंजन घालणारा असा हा निकाल आहे असं मला वाटतं. आत्मचिंतन करायला लावणारा विरोधकांना विरोध हा निकाल आहे. आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती खरेदी विक्री संघ आणि बाजार समिती यावर हा निकाल किती परिणामकारक होईल हे संदर्भात आपण विचारूया वायझेड इंडिया टीव्हीचे मुख्य संपादक नितीन ढापरे सरांना. सर कसं विश्लेषण कराल? नक्कीच मुळात ही निवडणूक दुरंगी होणार का तिरंगी होणार हा प्रश्न सर्वसामान्य सभासदांना पडला होता. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत दुरंगी होईल अशी सभासदांची अपेक्षा होती. मात्र जे काही नेतेमंडळींच्या वाटाघाटी असतील, त्यांच्या काही दोन्ही पॅनल एकत्रीकरणासंदर्भाच्या चर्चा असतील, त्या अंतिम क्षणी फिसकटल्या गेल्या आणि ही निवडणूक तिरंगी झाली. ह्या तिरंगी निवडणुकीमध्ये देखील सहकार पॅनलनं सत्ता राखत नुसतीच सत्ता राखली नाही तर त्यांनी प्रचंड मताधिक्यांनी जवळपास 10,000-10,500 मताधिक्यांनी आपलं विजय संपादन केलेलं आहे. याच्यामध्ये एक प्रभावी असं ठरलं की गत 6 वर्षापासून कृष्णेचे विद्यमान चेअरमन डॉक्टर सुरेश भोसले यांनी केलेलं काम आणि हे काम करत असताना त्यांच्याच संचालक मंडळामध्ये 6 विरोधी संचालक असून देखील त्यांनी कसलाही आक्षेप घेता येईल येणार नाही इतक्या चांगल्या पद्धतीनं संचालक मंडळानं केलेलं काम ह्या निवडणुकीत उठावदार ठरलं. निवडणुकीचा प्रचाराचा विचार केला तर त्या प्रचारात देखील सहकार पॅनलकडून कुणावर टीकाटिप्पणी करताना टीकाटिप्पणी झालीच नाही. त्यांनी त्यांचं 6 वर्षातलं विकास काम आणि 6 वर्षात केलेल्या कामाचा आढावा मतदारांसमोर ठेवला. हे सर्व करत असताना आपल्याला एक लक्षात घ्यावं लागेल की सहकार पॅनेलबरोबर भोसले कुटुंबियांशिवाय दुसरे दिग्गज नेते कोण नव्हते. इतर पॅनेलमध्ये म्हणजे रयतला नामदार विश्वजित कदम यांचा पाठिंबा होता, तर संस्थापक पॅनेलला ज्येष्ठ नेते स्वर्गीय विलासकाका उंडाळकर यांचे चिरंजीव उदयसिंह पाटील यांनी पाठिंबा दिला होता. परंतु ही भोसलेंनी स्वतःच्या सोबत लोक घेऊन सर्वसामान्य कार्यकर्ते घेऊन भागातील नेतेमंडळी घेऊन त्यांनी आपला हा ट्रेड ठेवलेला आहे. याचा परिणाम पंचायत समिती जिल्हा परिषद ह्या येणाऱ्या निवडणुकांवर निश्चितच होणार आहे. आत्ता त्यांना जी त्यांच्या भागामध्ये गटबांधणी करायची होती ती गटबांधणी या इलेक्शनच्या निमित्तानं झालेली आहे. जरी कृष्णेचा सभासद गटबांधणी करताना जरी नसेल तरी सर्वसामान्य मतदार सर्वसामान्य युवा नेता युवा वर्ग हा ह्या इलेक्शनमध्ये भोसले कुटुंबाबरोबर होता आणि सहकार पॅनलबरोबर त्यांनी देखील काम केलं. याचा निश्चितच परिणाम येणाऱ्या इलेक्शनवर सगळ्या बाबतीत होईल.
खरं तर या निवडणुकीकडे सर्व म्हणजे ज्या आगामी निवडणुका त्याकडे पाहिलं पाहिजे. खरं तर दैनिक सकाळचे सचिन शिंदे सर आहेत की जे अनेक वर्षापासून हे राजकीय विश्लेषण करतात आणि परफेक्ट विश्लेषण त्यांचं असतंय. सर कसं विश्लेषण करा थोडक्यात त्याचं विजयाचं? कृष्णा काकांची निवडणूक म्हणजे एक सहकारातली निवडणूक आहे. सहकारातल्या निवडणुकीकडे वेगळ्या वेगळ्या गटबांधणीतून महत्वाची ठरते. कृष्णा कारखान्याची स्थापनेपासून आत्ता आज अखेर पहिली 26 वर्ष ही व्यवस्थित गेली. त्यानंतरच्या 1989 पासून आजपर्यंत 35 वर्षातला इतिहास बघितला तर तो संघर्षाचा आहे. कधी सत्ताधारी पार्टीला आव्हान दिलं जातं, कधी विरोधक विजय होतात. 1989 ज्येष्ठ विचारवंत यशवंतराव मोहिते यांनी रयत संघर्ष मंच स्थापना करून सत्ताधारी देवेंद्र भोसले यांच्या गटाला पराभूत केलं आणि तिथून या भोसले मोहिते आणि भोसले गटाचा संघर्ष आज अखेर सुरू राहिला. 2010 दरम्यान मनोमिलन झाल्यानंतर त्या दोन्ही गटांना तिसरा पर्याय म्हणून अविनाश मोहिते यांचा गट समोर आला. म्हणजे सहकारामध्ये काही घडू शकतं, कोणी एकत्र येऊ शकतं आणि काही निकाल लागू शकतं असा एक अभिप्राय किंवा असा एक मतप्रवाह आहे. आणि त्या सगळ्या मतप्रवाहाचा विचार करता आज भोसले गटानं जी सत्ता मिळवली किंवा सत्तेवर एकतर्फी विजय मिळवला तो निव्वळ त्यांनी केलेल्या 6 वर्षामध्ये केलेल्या कामामुळं असंच म्हणता येईल. तिन्ही पॅनेलच्या तिरंगी लढतीमध्ये जे कोणी हरलेत ते थोड्या थोडक्या नाही तर 10,000 मताच्या मताधिक्याच्या फरकानं हरलेत. आणि हा कृष्णाकाठच्या सभासदांनी घेतलेला निर्णय आहे, दिलेला कौल आहे की आम्हाला आता राजकारण बाद झालं कृष्णा कारखान्यामध्ये. एक हाती सत्ता करणं कधीही चांगलं. आणि आता मयत सभासद ते वजा पुन्हा नवीन सभासद ह्या गोष्टी ह्या सहकारात होत असतात आणि ह्या सहकारात होणाऱ्या गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या असतात. त्याच पद्धतीने या कृष्णाच्या निकालाकडं सभासदांनी दिलेल्या कौलकडं एकतर्फी विजयाकडं तितक्याच प्रांजळपणे बघून विरोधकांनीही तो पराभव स्वीकारलेला आहे आणि त्यांच्या सुधारणा करण्याचंही त्यांच्या बोलण्यातून आले. आणि या सगळ्या गोष्टी होत असताना अतुल भोसले हे युवकांच्या आत्ता एक आदराचं स्थान किंवा संघटन कौशल्याचं एक स्थान म्हणून बघितलं जातं, त्यांना या निकालानं बुस्टर डोस मिळालेला असं माझं मत आहे. 2 विधानसभांमध्ये दिग्गज पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर त्यांनी अत्यंत चांगला संघर्ष उभा केला. मात्र त्या संघर्षाला काहीतरी स्थानिक पातळीचे कंगोरे येत ते अपयश येत गेलं. मात्र त्या अपयशानं खचून न जाता त्यांनी कृष्णा कारखान्यामध्ये ज्या पद्धतीनं लीड घेतलं आणि प्रचार केला त्या त्यांच्या आक्रमक प्रचाराला म्हणा किंवा त्यांनी घेतलेल्या स्टँडला सभासदांनी दिलेली साथ आणि 6 वर्षाचं काम याची एक सांगड मिळाली. ती साकळी विजयापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना यशस्वी झाली. विरोधकांमध्ये पहिली चार महिने बनू मिलनाच्या किंवा एकत्रीकरणाच्या चर्चेत गेली आणि ह्या चर्चेच्या पुढे सरकलं नाही. त्याचा परिपाक असा झाला की ही दोघं एकत्र आली तरच भोसलेगड हरेल असं एक भावना लोकांच्या मध्ये तयार झाली. जी भावना त्यांच्या दृष्टीनं मारक होती म्हणजे अंतिम निर्णयापर्यंत आलेले आहेत आणि पुन्हा विस्कळीतपणा आला. झालेला विस्कळीतपणा हा बुंस गई वाहत सने आती असं म्हणण्याप्रमाणे पुन्हा आक्रमक प्रचार करून त्यांना ती पूर्ण भरून घेता आली नाही किंवा सभासदांच्या पचनी पडली नाही. आणि सभासदांनी विकास कामाला सभासदांच्या हिताच्या निर्णयाला दिलेला हा एक तर्फी कौल आहे. खरं तर कृष्णेचा रक्तरंजित इतिहास हा गेल्या अनेक वर्षापासून पाहिला आणि एक हाती सत्ता देण्यासाठी सभासदांनी खऱ्या अर्थानं सहकार पॅनलला पाठिंबा दिला. माझ्यासोबत आहेत दैनिक पुढारीचे पत्रकार आणि गेल्या अनेक वर्षापासून कृष्णा कारखान्या या विषयावर लिहिणारे पत्रकार आहेत आणि विशेषतः गेल्या 4 निवडणुकीमध्ये ते स्वतः मतदार म्हणून आहेत सभासद आहेत कृष्णेचे आणि पत्रकार आहेत. निवडणूक पहिल्यांदाच एवढी शांततेत निवडणूक होऊ शकते यावर खरं तर अजून तरी विश्वास बसत नाही. पहिल्यापासून निवडणुकीचा अर्ज दाखल करण्यापासून आजपर्यंत निवडणूक शांततेत झाल्या. लोक कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांनी नियम पाळण्याचे आजपर्यंत प्रयत्न केलेत. मात्र मध्यंतरी ज्या सभा झाल्या आणि आज आता मतमोजणीला जी गर्दी म्हणजे आज मतमोजणी केंद्रात जी गर्दी आहे
गर्दी कदाचित कोरोनाला निमंत्रण देणारी ठरणार का? मनात निर्माण होत्या नुकसान झाली. इथून पुढचे 2-3 दिवस खूप महत्वाचे आहेत, कारण ग्रामीण भागात एकमेकाचा द्वेष, एकमेकाचे उठते काढणे असे प्रकार भरपूर होतात. त्यामुळे पुढचे 2-3 दिवस प्रशासनाला डोळ्यात तेल घालून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहे. आणि सत्तांतराचा इतिहास मागच्या 4 निवडणुकीचा या निवडणुकीत बदलला असून 1994 मदनराव मोहिते यांनी चेअरमन असताना सत्ता कायम राखली होती, त्याची पुनरावृत्ती डॉक्टर सुरेश भोसले यांनी केलेली आहे. आणि म्हणजे एवढा भव्य दिव्य विजय मिळाल्यामुळं कदाचित विरोधक ही काय चुकलं, कोठे कमी पडलो याचा विचार करतील. आणि डॉक्टर अतुल भोसले गट आता नव्या जोमानं कराड दक्षिणेत कामाला लागणार, त्यामुळे काँग्रेस पुढं एक कडवं आव्हान भविष्यात उभं राहिल्यास आश्चर्य वाटणार नाही. नक्कीच, खरं तर कृष्णा म्हटलं की प्रत्येक वेळी वेगळी निवडणूक लागते. आज सकाळपासून जे सर्व पत्रकार या ठिकाणी सर्वच चॅनलचे, दैनिकाचे, साप्ताहिकांचे सर्व गेल्या 12 तासाहून अधिक काळ या ठिकाणी कव्हरेजसाठी थांबलेले होते, आणि या सर्व पत्रकारांची काय मतं आहेत कृष्णाबद्दलची ती आपण जाणून घेतली. एकंदरीत सतीश मोरे सर असतील, सचिन शिंदे असतील, प्रमोद सुकरे सर असतील, नितीन डापरे सर असतील आणि चंद्रजित पाटील, या सर्वांचं म्हणणं एकच आहे की ही निवडणूक जी सत्तांतर आहे, सभासदांनी गेल्या 6 वर्षाच्या काळात डॉक्टर सुरेश भोसले यांनी केलेला कामाचा हा एक पोचपावती म्हणून म्हणावं लागेल. आणि सचिन शिंदेने एक मुद्दा जो सांगितला तो खूप महत्त्वाचा आहे की सहकारातली निवडणूक जी आहे ती रक्तरंजित निवडणूक किंवा गटातटाची किंवा राजकारणाची न बनता विकासात्मक दृष्टिकोनाची ही निवडणूक बनावी अशी अपेक्षा सुद्धा एकंदरीत हे विश्लेषण हे पत्रकारांनी केलेलं आहे. कॅमेरापर्सन विनायकसह विकास भोसले, यशवंत नगरी, कराड.